सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईत आपल्यापर्यंत येते. मुंबई विमानतळावरती असलेल्या अदानी एअरपोर्टच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. मुंबई विमानतळ अदानी समूहाच्या मालकीचं झाल्यानंतर नामफलक बदलण्यात आला, त्यानंतर शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे. अदानी एअरपोर्ट फलकाला शिवसेनेनं विरोध केला असून शिवसैनिकांनी हा राडा घातला आहे. साम टीव्हीनं सुरुवातीला ही बातमी दाखवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसैनिकांनी आज अदानींचा बोर्ड हटवला. दरम्यान फलकाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सावंत. सध्या आपण आहोत आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव असताना देखील अदानी एअरपोर्ट्स लिहिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. मराठा संघटना सगळ्या आक्रमक झाल्या होत्या. शिवसैनिकांनी, स्थानीय लोकाधिकार समितीने हा आता बोर्ड फलक इथला तोडलेला आहे. नेमकं काय तुम्हाला म्हणायचं होतं? म्हणायचं क्लिअर कट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिथे संघर्ष करून मिळालेलं आहे, ज्या संपूर्ण शिवसैनिकांचं इथे रक्तपात झालेलं आहे इकडे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या वास्तूला निर्माण झालेलं आहे. आज येणारा कुठलाही बाहेरचा माणूस, एक कुठलाही गुजराती इथे येऊन सांगत असेल की माझ्या नावाच्या माझ्या बापाच्या प्रॉपर्टीसारखंच लावत असेल की अडानी एअरपोर्ट म्हणून, हा मुंबईतला शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. आज दणका शिवसैनिकांनी अडानीसारख्या कंपन्या दिलेल्या आहे. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुसण्याचा, इतिहास पुसण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला संपूर्ण शिवसेना आपल्या परीने आणि आपल्या ताकदीने कठोरपणे त्याला ताकदीने तयार करावं. हा फक्त ही छोटी तोडफोड केली आहे. उद्या जर का पुन्हा जर ते प्रयत्न केला तर संपूर्ण त्या समूळ नायनाट करण्याचं काम हा शिवसैनिक तत्परतेने करून दाखवेल. हे जे अदानी एअरपोर्ट जे केलेलं आहे हे त्यांचं शेवटचं आहे. ह्याच्यानंतर जर का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल जर का खेळायला प्रयत्न केला तर आम्ही त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढू, हे लक्षात घ्या. महाराजांच्या नावाच्या ऐवजी स्वतःचं नाव देण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती अशीच कारवाई होईल. शिवसेना शांत राहणार नाही अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी हा फलक फोडलेला आहे. आणि म्हणून आपण बघतोय पोलीस फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणावरती इथे तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण जर कोणी सातत्यानं असा प्रयत्न करत असेल, मराठी मनाला डावलण्याचा प्रयत्न करण्यात असेल, महाराजांचं नाव डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सहन केला जाणार नाही. शिवसेना त्यांना उत्तर देईल असं म्हणत शिवसैनिकांनी ही कारवाई केलेली आहे. कॅमेरा पर्सन अरविंद रावणेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे सध्या आपल्यासोबत फोनलाईन मधून जोडल्या गेल्या आहेत. मनीषाताई, खरं तर या सगळ्या प्रकारामुळे धक्का बसला आणि त्यानंतर शिवसैनिकांनी ही कृती केली. असं आहे की पूर्वी जीव्हीकेकडे मेंटेनन्स आणि सगळा अधिकार होते, तेव्हाही त्यांनी कधी जीव्हीके एअरपोर्ट असं लिहिलेलं नव्हतं. आता अदानींनी घेतलंय, ठीक आहे ना, पण अदानी एअरपोर्टचा अर्थ काय होतो? हे एअरपोर्ट हे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस असं त्याचं ते नाव आहे. आणि हा हे सगळं रेकॉर्डवर, इंटरनॅशनल रेकॉर्डवर हे नाव आहे. यांना कोणी अधिकार दिला? अदानी एअरपोर्टचा विमान उतरत आहे अशी अनाउन्समेंट होणार आहे का यापुढे? का छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही विमान उतरणार अशी अनाउन्समेंट होणार आहे? म्हणजे हा काय अत्यंत अश्लाघ्य आणि याला कधी माफ करता येणार नाही. अदानींनी लेखी माफी संबंध महाराष्ट्राची मागितली पाहिजे आणि छत्रपतींचं नाव त्याचं महत्त्व कमी करून स्वतःचं नाव तिथे लावणं याच्यासारखा निर्लज्जपणा आणि स्वार्थीपणा कुठला असू शकत नाही. ह्या अदानी अंबानी या अदानी सारख्या लोकांना आम्ही अजिबात माफ करणार नाही. मनीषाताई, मुजोरी करण्याची हिंमत येते कुठनं? अर्थात कुठनं येते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की हे कोणाच्या जोरावर ते करतायत. हे आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही अदानींना हे विचारलं पाहिजे की हा जो एक चावटपणा एक प्रकारचा केलेला आहे, म्हणजे डिवचण्याचा प्रकार आहे महाराष्ट्रीयन माणसाला, मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी माणसाचे नाही आहे, ते सगळ्यांचे आहेत. आणि त्यांचं महत्त्व तुम्ही करू पाहताय, त्यांच्या शौर्यापुढे तुम्ही कोण आहात? क्षुल्लक आहात तुम्ही त्यांच्या पुढे. खरंय. धन्यवाद मनीषाताई या सविस्तर चर्चेसाठी. आपण पाहतोय आज अदानी एअरपोर्ट अशी नाममुद्रा असलेला फलक तिथे झळकला आणि त्यानंतर शिवसैनिकांनी या मुंबई एअरपोर्टवरती जाऊन तिथल्या नामफलकाला
उपाधी दिली, कारण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असताना आज अचानक अदानींचं नाव तिथे दिसल्यानं शिवसैनिक संतप्त झाले आणि तिथे जाऊन त्यांनी तोडफोड केली। ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली आहे तिथून अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी। सध्या आपल्यासोबत सरचिटणीस आहेत। सर, तुम्ही बोर्डा अदानीचा फोडलेला आहे, नेमकं कारण काय आहे? ह्या मुंबईच्या एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आदरणीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलेलं आहे, बरोबर आहे? आणि ते नाव असताना इथे अदानी एअरपोर्ट हे जे नाव दिलेलं आहे त्याला आमचा विरोध आहे। अदानीला विरोध आमचा नाही आहे। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेट बाय अदानी केलं काय हरकत नाही, पण अदानी एअरपोर्ट आहे ते पण छत्रपतींच्या पुतळ्यासमोरच त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे दिसताना कसं वाटतं की हे नाव काढलेलं आहे, कारण ही दोन्ही नावं जी आहेत ते साईडला आहे आणि मध्ये अदानी एअरपोर्ट लावलेलं आहे, तर त्याला आमचा विरोध आहे। कारण का आज आमच्या आमच्या महाराजांमध्ये आमची जी आमच्या मनामध्ये जी भक्ती आहे, श्रद्धा आहे, ती अशा पद्धतीने तुम्ही नाश कराय पुसून टाकायचा प्रयत्न करताय आणि म्हणून आमचा विरोध आहे। लक्षात ठेवा, आमच्याशी बोलल्याबद्दल। महाराजांचं नाव हे मध्ये असायला होतं पण ते मध्ये नव्हतं, ते दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि म्हणून आमचा विरोध आहे। अदानीला विरोध नाही आहे, तर त्याने केलेल्या कृत्याला आमचा विरोध आहे असं म्हणत आज शिवसैनिकांनी हे आंदोलन करत अदानीचा फलक फोडलेला आहे। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई।